आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांद शिरदवाडे ते अंगणवाडीचे उद्घाटन, 9,17,000 निधी, मुले जाणार आता नवीन शाळेत, आमदार जोल्ले यांनी कापली फीत. चांद शिरदवाडेतील दलित वसाहतीतील नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन फीत कापून आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या RITF या 22 योजनेतून यासाठी 9,17,000 रुपये मंजूर करण्यात आले होते. गेली अनेक वर्ष या ठिकाणी लहान मुलांना अंगणवाडीची गरज होती. ग्रामस्थांनी ही बाब आमदार जोल्ले यांच्या निदर्शनास आणून दिल्याने तातडीने या ठिकाणी हा निधी आमदार जोल्ले यांनी उपलब्ध करून दिला. या नवीन अंगणवाडी इमारतीमुळे आता मुलांची चांगली सोय झाली असून ही मुलं आता नवीन शाळेत जाणार आहेत. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वती फोटोपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष वीरश्री पाटील, CDPO AB कांबळे, सुरेश खोत, अशोक पाटील, नारायण हिरवे, अजित तोडकर, सचिन पडिहाळे, अनिल पाटील, रवी स्वामी, उत्तम कांबळे, किरण कांबळे, संदीप शिंगे, सुरेश बने, राजू शिंगे, वसंत हिरेकुडे, सविता पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चांद शिरदवाडहून शिवाजी भोरे. आज इथं टोटल 15 लोकांना जे आपल्या भागामध्ये विकलांग म्हणतोय आपण की हँडिकॅप लोकांना, त्यांना हे आज थ्री व्हीलर जे काही स्कूटी आहेत ते आज वितरण करत आहोत. हे 2016-17 आणि 17-18 आपल्या भागामध्ये जेव्हा जेव्हा मी प्रत्येक खेडोपाडी जात होतो आणि निपाणी नगरमध्ये जात होतो गाठीपेटी किंवा उद्घाटनाप्रसंगी, त्यावेळेला अनेक असे जे हँडिकॅप लोक अपंग लोक माझ्याकडे येऊन असं सांगत होतं की आपल्याला एक स्कूटी पाहिजे आणि थोडंसं ते झालं तर आपल्याला काही कामकाज करायला आपल्याला चांगलं होईल, बरं होईल म्हणून.